प्रभाग क्रमांक 18 मध्ये थर्मल स्क्रीनिंग आणि फीवर क्लिनिक स्थापन करण्याबाबत कोरोना समन्वय समितीची बैठक झाली. सोलापूर शहरातील कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याबाबत निर्णय झाला आणि त्यामध्ये प्रभाग समिती स्थापन करण्यात आली होती. या प्रभाग समित्यांनी फीवर ओपीडी आणि आरोग्य तपासणी करून घेण्याची अपेक्षा ठेवली होती. प्रभाग क्रमांक 18 येथे आकाशवाणी केंद्राजवळ खासगी फीवर क्लिनिक सुरू करण्यात आलं. त्याबरोबरच विडी घरकुल, इंदिरानगर, लोकसेवा हायस्कूल अशा 4 ठिकाणी खासगी फीवर क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. महापालिकेच्या वतीनं त्यांना पीपीई किट, ऑक्सिमीटर, मास्क, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आदी साहित्य देण्यात आलं. डॉक्टर प्रभाकर गुंडू, डॉक्टर सुभाष हिरजकर, डॉक्टर गुरुनाथ जलीमिंचे, डॉक्टर मोहन रवा आदींनी आयुक्त दीपक तावरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. प्रभागाचे नगरसेवक शिवानंद पाटील, सुनील पाताळे, परिवहन सभापती जय साळुंके, महानगरपालिका नगर अभियंता संदीप कारंजे आणि भाजपा मंडळाध्यक्ष सुनील गौडगाव तसंच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या वतीनं आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी यावेळी दिली. सोलापूर शहरातील कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याबाबत निर्णय झाला व त्यामध्ये प्रभाग समित्या स्थापन केल्या. प्रभाग समित्यांनी फीवर ओपीडी व आरोग्याची तपासणी घेण्याची अपेक्षा होती, त्यास अनुसरून आज प्रभाग नंबर 7 नगरसेवक श्री देवेंद्र कोटे यांनी त्यांच्या प्रभागातील लोकांचं थर्मल स्कॅनिंग आणि पल्स ऑक्सिमीटरद्वारा तपासणी घेतली. तसंच प्रभाग क्रमांक 18 नगरसेवक श्री शिवानंद पाटील यांनी देखील फीवर ओपीडी सुरू केली. मी सर्व नगरसेवक व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या प्रभागात खासगी डॉक्टरच्या सहाय्याने फीवर ओपीडी अथवा रेग्युलर ओपीडी सुरू करावी. पालिका त्यास आवश्यक ते सर्व मदत सहाय्य करेल.